परराज्यातील उद्योजकांना आकृष्ट करण्यात माहिती सरकारला यश. सूरत आणि दक्षिण गुजरात मधील कपडा उद्योग क्षेत्रामधील उद्योगांचं महाराष्ट्रामध्ये स्थलांतरण. 2 डझनपेक्षा अधिक कंपन्या महाराष्ट्रामध्ये येणार. सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. सोयाबीनला योग्य हमीभाव ठरवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यामधल्या कोयना धरण क्षेत्रामध्ये पाऊस. धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. कोयनेतून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. परतीच्या पावसानं जळगाव जिल्ह्याला झोडपलं. कपाशी मका सोयाबीन पिकांना फटका. शेतकरी अडचणीत. गोंदियातील 27,000 बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 26 कोटींची मागणी. अतिवृष्टीमुळे झाले होते नुकसान. 10,664 हेक्टर मधील पिकांना फटका. परभणीमध्ये परतीच्या पावसाची हुलकावणी. शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामासाठी उपलब्ध सिंचन पद्धतीचा वापर करत पेरणी सुरू.